कुठे जन्मला कसे वाढला कैसे घडला तुम्ही कैसे घडला तुम्ही कुठली स्वप्ने आकांक्षा हृदय जपता काय साधले काय हरपले सारे जानिया सारे जानिया हा सृजन वेद सृजन वेद सृजन वेद सृजन वेद सृजन वेद सृजनवे 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 मित्र मित्रहो आज आपण महाराष्ट्रातील एका मोठ्या हस्तींबरोबर गप्पा गोष्टी करायला आलेलो आहोत या व्यक्तीचं अस्तित्व महाराष्ट्रात जे आहे ते एक लावणीचं अतिशय उत्तम गंभीर आणि अभिनयप्रधान गायकी प्रधान स्वरूप या बाईने आप उभ्या आयुष्यात सादर केलेलं आहे आणि महाराष्ट्राला रिझवलेलं आहे एवढंच नव्हे तर यांच्या लावणीच्या प्रदर्शनाने भारतातले वेगवेगळ्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या लोकांनी यांच्या अभिनयात लावणीच्या अभि गायकीचा आणि अभिनयाचा आनंद घेत घेतलेला आहे आणि त्यांनी कौतुक केलेली एवढंच याहीपेक्षा आणखी महत्त्वाचं की बाईचा ह्या लावणी गायकीचं आणि अभिनयाचं अस्तित्व परदेशातल्या लोकांनासुद्धा इतकं आकर्षित करणारं निघालं की परदेशातले लोक येऊन त्यांच्याकडे त्यांनी गाण्याचं शिक्षण घेतलं अशा ह्या सर्व विषय व्यापक कलेच्या सर्व दालनातील अनुभवी अशा व्यक्तिमत्वाचं नाव आहे यमुनाबाई वाईकर तमाशा क्षेत्रातली एक अग्रगण्य व्यक्ती म्हणून यमुनाबाई वाईकर या नावाने वाई ना त्यांना ओळखतात किंबहुना तमाशाचं सर्व स्तरावरचं प्रदर्शन करणाऱ्या आणि त्याचं अस्तित्व प्रस्थापित करणाऱ्या सन्माननीय आणि आदरणीय आमच्या मातोश्री यमुनाबाई या वाईकर यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत नमस्कार नमस्ते आपण तमाशा क्षेत्रामध्ये आपलं आपली कारकिर्द गाजवलेली आहे तर ही कारकिर्द सुरू करताना आपल्या ह्याचं शिक्षण किंवा ह्याची आपल्याला जी उपरती आली ती परंपरेनुसार तुमच्या कुटुंबात आपण तमाशा होता का हा माझे आई वडील भाऊ भाऊ बाव तबला वाजवायचे माझी आई गायिका होती परत माझे वडील तबला वाजवायचे अनुसाया काळे अनुसाया म्हणून प्रसिद्ध बाई होती तिच्याबरोबर माझी आई मागे गाणं म्हणायची अशी मागे म्हणता म्हणता नंतर ते गा तमाशातून माझी आई गायची आणि आम्ही आपली घरी वाचायचो आता घरी असताना आमची आई भिक्षा मागून आम्हाला गावात भिक्षा मागायची आणि आम्हाला घरामध्ये गायला घालायची कारण आमची परिस्थिती एकदम नाजूक असल्याकारणाने आम्ही अन्ना वाचून तडफडत तडफडत राहायचो अशी आमची परिस्थिती मी दहा बारा वर्षाची झाल्यानंतर मी रंगू गंगूच्या तमाशात गेले तुम्हाला सांगितलं का गंगू कोण सातारकर सातारकर तिच्यामध्ये भाऊ जे होता मी गाय मी तिथं भांडी घासायला होते असं काही करता करता आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग आम्ही माझे वडील वडिलांनी माझं गाणं ऐकलं काय ग तुला म्हटलं चांगलं गाता येतं तर म्हटलं हो मग मला वडील काय म्हणाले चल म्हणे आज आपण तमाशाच काढूया तमाशा काढल्यानंतर माझे वडील स्वराची पेटी घेऊन एक स्वरवाला आणि माझे वडील तब्बलजी आणि ती बहीण जो होती ती तमाशामध्ये आमच्याबरोबर हिरा आ, मी आ, ती ताराबाई आमची एक आत्या भाऊ असे आम्ही सगळेजण खेडेगावामध्ये आम चाललो कुठल्या बाजूला तुम्ही फिरायचे इकडे हे बाडखेड दापोली त्याच बाजूला का आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही याच बाजूला नंतर मग आम्ही दुसऱ्या देशात गेलो दुसऱ्या देशामध्ये चिपळून तुमचं का, का काप दापोली अशा ठिकाणी गेलो तिथे ते, ते, ते दुसरं वर्ष आणि पहिल्या वर्षी या अशा ठिकाणी फिरलो या परिसरात जाताना तुम्ही कार्यक्रम करताना कशा पद्धतीचा कार्यक्रम करायचे अहो दोन हजार पाच सहा रुपये मिळायचे कसला तमाशा तो तो दहा वाजता लोक लोक बसायचे आणि झोपायला जायचे पण हे तुम्ही कार्यक्रम करताना घराच्या आत करायचे की बाहेर 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 तमा आपल्या पटांगणामध्ये तिथं तमाशा करायचा आता तमाशा माझा असा झाल्यानंतर मी मोठी झाले मोठी झाल्यानंतर माझ्या पाठीशी एक बहीण हिराबाई म्हणून ती पण मोठी झाली मग मोठी झाल्यानंतर आम्ही एका खेडेगावात गावात गेलो इस्लामपूरला तिथं माझ्या आ त्या बहिणीची आणि माझ्या भावाची भांडणं झाली भांडणं झाल्यानंतर मग त्या दुगीबाई लि निघून गेल्या आणि आम्हीच दोघे राहिलो तर तेरा वर्षाची हिराबाई आहे आणि मी पंधरा सोळा वर्षाची असे करता करता फिरत फिरत फिरत, फिरत आम्ही सांगली तुमची मिरज ताकारी दुधारी असे फिरत फिरत त्या ताकारी दुधारीमध्ये मला सोळा लुगडी मिळाली ती घेऊन आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर किती लुगडी मिळाली बाई तुला बापरे 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 मी आमची आई म्हणाली मला बाई म्हटलं चालायचंच आई आणि असे करता करता मग आम्ही कोकण पट्ट्यातून म्हणजे चिपळून हे दापोली माणगाव सगळं चार वर्ष फिरले चार वर्ष फिरल्यानंतर आम्ही हाजीमलंगला निघालो हाजी मलंगच्या तिथं एक माणूस मला मनाला काय म्हणले यमुना तमाशा म्हणले तू असा पीटी चावला गाळ्यात घालून करतेस तू म्हटलं आमच्या याला चल ना गिरगावला चल ना हा मुंबईला तिथं म्हणले तुझा फार चांगला बैठके वगैरे होतील तुला पैसे चांगले मिळतील असं म्हटलं मग आम्ही गेलो आज गेलो आणि उद्या संध्याकाळी त्यांनी आमचा तमाशा बोलावला बोलावल्यानंतर तिथं आम्ही एका माणसाने माझा हात ओढला मला अंगावर खेचून घेतलं घेतल्याबरोबर माझ्या भावाने तबला खाली ठेवला चला म्हणले तमाशाच नाही पाहिजे म्हटले मला आमचा भाऊ म्हणाला भाऊ म्हणाला आता काय करायचं म्हटलं दादा राहते राहू म्हटलं का नाही त्या माणसाने तुझी छेड केले त्याआरती तुला तुझं आम्ही इथं ना नाचू देणार नाही म्हटलं तर मग आम्ही तिथून उठलो आणि नायगाव साखरेला आलो तिथं आम्ही राहतच होतो आपलं छापरामध्ये कटला तरी तर तिथं एक भुलेश्वरचा माणूस त्याचं नाव भाऊ फुलवाला त्याच्याकडे आम्ही भेटायला गेलो आणि त्याला सांगितलं आम्ही असे असे तमाजगीर आहोत आणि तुम्ही आमचा तमाशा करावा अशी आमची इच्छा आहे असं तुम्ही तमाशगी आहात म्हटले जा संध्याकाळी तमाशा करायला इथं या केलो आम्ही तमाशा करायला तमाशा करता करता आम्हाला पंधरा ते वीस रुपये मिळाले तिथं मुंबईत तुम्ही तमाशा करायला आलात तेव्हा तुमचे कार्यक्रम थिएटरमध्ये केलात की उघड्या जागेवर उघड्या जागेवर उघड्या आता पुढचं तुम्हाला मी सांगते थिएटरमध्ये कसे आले आता तिथं तमाशा ता केल्यानंतर आम्ही चार महिने तिथं राहिलो तिथून आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर चिंचपुकलीला थिएटर होता तमाशाचं त्या चिंचपुकलीमध्ये दोन महिने राहिलो आणि बांगडीवाला शेठ त्याच्या कानावर वार्ता गेली की कुणीतरी दोन मुली इथं चांगल्या गायिका म्हणून आल्या मग त्याने आम्हाला मॅनेजर पाठवला मॅनेजर पाठवल्यानंतर मला हे कोण तमाशग आहे ते तर म्हटलं आम्ही आहे माझा भाऊ म्हणाला मग दुसरी बारी कोण आहे तर ती अनुसाय प्यार नाही असे दोन तमाशे आम्ही म्हटलं इथं राहतो तुम्ही आमच्या पिला येणार का पिला येणार असाल तर तुम्हाला शिधा वगैरे सगळं काही ठरवून देतो सीधा म्हणजे काय शिधा म्हणजे शिधा म्हणजे काय मान पैसे मानधन काय घेणार यांनी विचारला आम्हाला बांगडेवाल्या शेटणी तर म्हटलं काय तुम्ही द्याल ते तर मग आम सात रुपये दे का तुमक सात रुपये रोज आम्हाला देऊन आमच्या दोन्ही पार्ट्या तिथं लागल्या मग तिथं आम्ही बांगडेवाल्या थे थेटरला थे थे नाचलो तर एक माणसाने अशा चवल्या घेतल्या आणि माझ्या अंगावर अशा फेकल्या चवली मिळत होती ना तेव्हा oh, चवली तो नाही आणि त्याने अशा अंगावर फेकल्यानंतर मला लागल्या त्या बऱ्याच कुठं कुठं पण त्या सगळ्या के के गोळ्या केल्या त्या पैसे आम्ही गोळ्या केले आणि आम्ही आमच्या गल्ल्यामध्ये टाकले अशी आमची परिस्थिती झाली मग तिथून तुमचा थिएटरचा प्रवास सुरू झाला त्यावेळेला मुंबईमध्ये तमाशाची थिएटर आणि होती का पुष्कळ होती थिएटर तुम्ही नुसते मुंबईतच कार्यक्रम केले नाही म्हणजे मुंबईला वर्षभर आले तुम कोल्हापूरला आले कोल्हापूरला वसंत थिएटर म्हणून एक तमाशा थिएटर होतं त्या तिथल्या मालकाने मला बोलावलं म्हणजे या बांगडेवाल्या सेटणी नाही तिथल्या मालकाने बोलवून घेतलं आणि तिथं माझा तमाशा सुरू केला तर मला खूप पैसे तिथं मिळायचे शंभर दीडशे शंभर दीडशे रुपये लीला कला अशा दोन पार्ट्या आमच्या असल्या कारणाने थिएटरमध्ये इतकी गर्दी व्हायची की आम्हाला पैसे समोरून पैसे घ्यायलासुद्धा भीती वाटायची इतक्या आम्ही घाबर आणखी तुमच्याबरोबर कोण कोण पार्ट्या होत्या तिथे आम्ही दोनच पार्ट्या होतो चार दोन महिने झाले आम्हाला आम्ही दोन पार्ट्यांनी तिथं काम केलं मग त्याच्यानंतर लीला कला आली शांताद्वारका आली शांता, शांता सातारकर आली अशा आम्ही लयला सांगून आली पण त्या दोन दोन चार चार महिने राहिल्या मीच तेवढी राहिले वर्षभर तुम्हाला असा एखादा प्रसंग सांगता येण्यासारखा का बायानं तिथे त्रास देत होते किंवा प्रेक्षक नाडत होते वगैरे असं काही एखाद घटना घडलीच आठवते का आठवत हो लैला चांगुणाच्या हातातून असा तोड्याला हात घातला तर तिच्या हातातून रक्त पडायला लागल इतका तिच्या हातात का तोडा रुचला तोडा तो का धरला का तो तमाश बैठकीतच धरला त्याने हातात धरला म्हणले तुला अमकं नाव तमकं नाव काय तुझं नाव बा असं काहीतरी बोलाल मी तितक्यात गेले म्हटलं साहेब नमस्कार म्हटलं का तुम्ही तिच्या हातातून रक्त निघेपर्यंत हात धरला तिचा मग तिने हात सोडला सोडल्यानंतर काय ग म्हटले तू का आलीस नाही म्हटलं मला वाईट वाटलं तुम्ही तिचा हात धारून रक्त निघता हातातून त्याच्यामुळे म्हटलं मी आले बरं बरं उद्या तुझ्याकडे पाईन म्हटले उद्या पायीन म्हटलं तो दुसऱ्या दिवशी तमाशा बघायला मुद्दा म्हणाला आणि मला म्हणला हे बाहेर आहे म्हणला म्हणजे थिएटरच्या बाहेर बोलावायला लागला तू आता ते माझे सगळे साथीदार घाबरले थिएटरला तू बाहेर कशाला बोलवतोय तुला चाल म्हणला ये मी एक एक नाही दोन नाही मनाचा हिया केला आणि गेले बाहेर वा 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 हुशार पोरगी आहेस वा म्हणला तू तू आजपासून माझे म्हणला बहीण रुपये घ्यायला गेले नाही का तू म्हटला बहीण माझी तू त्या काळामध्ये चवली पावली द्यायचे चवली पावली द्यायची म्हणजे दिवसात अख्यात तुम्हाला जो कार्यक्रम करायचा एकूण किती रुपये जमायचे साधारण अंदाजे तीस चाळीस रुपये मिळायचे तीस चाळीस रुपये मिळायचे भागायचं का त्याच्यात हा हा पण त्यावेळेस तीस चाळीस रुपये आजचे किती आपण धरू शकतो आता आजचे काय दराय लाख दोन लाख दारा म्हणजे एवढी रक्कम त्या त्यावेळेला मिळायची एका दिवसात आज एक दिवसात एवढी मिळत नाही तुमच्या सादरीकरणातून तुम्हाला तु असं जाणवतं का तुम्ही सादर केलेल्या कार्यक्रमाचं सा। तुम्हाला उत्पन्नाच्या रूपाने पैसे मिळण्याच्या तुम्ही गुणवत्ताची तु सादर केली ती लोकांना भर तुमच्या गुण अभिनयाने लावणीने गाण्याने ती भरभरून लोकांना आनंद दिल्यानंतर तुम्हाला ते त्याचा तु फायदा होत होता या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगू शकाल कसा लोकांना आनंद मिळत होता लोकांना आनंद असा मिळत होता मी मुळात लावणी गायिका लावणी गाता गाता मी भाव करायची अदा करायची लोकांना रिझवायची आणि भाव करता करता मी काहीतरी करायची लोकांना आवडेल असं तर लोक मला वा वा काय बाई भाव करते काय अदा करते काय अमकं करते असे लोकं मला म्हणायची तर मग त्या म्हणण्यामध्ये मला आनंद वाटायचा आणि हा, हा तुमचा आनंदाचा विषय झाला हो, पिला तुमची पार्टी आली असताना तुमच्या बरोबर सगळ्या मातब्बर कलावंत बाया होत्या हो, म्हणजे त्या काळामध्ये ज्या बाया होत्या त्या बऱ्याचशा गाणं शिकलेल्या होत्या हो, शेवंताबाई जेजुरीकर हो, या चांगल्या क्लासिकल गाणं शिकलेल्या होत्या आणखी तुमच्या बरोबर त्यावेळेला मोठमोठ्या चांगल्या बाया होत्या तुम्ही तुमचं गाणं गोड गाळा होता मग तुम्ही तुमच्या गोड गायाला आणखी गोड करण्याच्या दृष्टीने किंवा आणखी तयार करण्याच्या दृष्टीने काही गाण्याचं शिक्षण घेतलं का घेतलं ना कोणाकडून बिकानेरचे एक गुरुजी होते त्यांच्याकडून गुरु शिक्षण घेतलं आणि आमच्या खुद माझ्या पार्टीमध्ये फकीर महमद म्हणून पी टी वाजव पी वाला त्याच्याकडून मी शिक्षण घेतलं तो माझा खरा गुरुजी मी त्याला गुरुजीच मांडायची गाणं शिकवायचं गा, गा, ते गाणं शिकवाय त्यांचं गाणं शिकवण्याचा तुम्हाला संगीताचा किंवा त्यांच्या शिक्षणाचा तुमच्या लावणी गायकीला किती फायदा झाला लावणी गाण्यासाठी तुम्हाला त्याचा किती फायदा झाला ते लावणी गात ते नव्हे शास्त्री जे शिकवलं त्याचा तुमच्या लावणी गायकीला सादर करायला किती फायदा झाला माझ्या लावणी गायिकेला मी तीस पंचवीस चाळीस वर्षाचे झाल्यानंतर मी लावणी गाऊ लागले चाळीस वर्षाची झाल्यानंतर मग मुण मला लावणीचं नाद लागला माझी आई लावणी म्हणायची आणि मी ते गायची अशी गाता 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 ती लावणी मला माझ्या आईने शिकवली आता लावणी तुम्हाला आईने शिकवली तुम्हाला नंतर तुम्ही परिपक्व विचाराचे झाल्यानंतर तुम्हाला त्या लावणीचं अर्थ तुम्हाला स्वतःला मला स्वतःला अर्थ कळू लागला कारण मी शाळेमध्ये जात मला माझ्या भावाजी शिकवलं होतं ग म भ तर त्या त्या याच्यावरून मी मोठाली पुस्तकं वाचली आणि त्याच्यामुळे मला ह्या लावणीचा अभ्यास पण सापडला आणि मग ती लावणी मी शिकले लावणी गाता गाता मला असा अनुभव आला की मी भाव जर करायला गेले भाव तर लोकांना असं अशी मी पदर फेकायची पदर घ्यायची डोक्यावर पदर घ्यायची लोक मला वा 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 वा, वा असं म्हणायची पावा म्हणता म्हणता मला आता माझं वय सत्त्याऐंशी वर्षाचं आहे आता मग मी काय तुम्हाला नाही पण तरी सुद्धा त्याची एखादी झलक आम्हाला थोडीशी दाखवा तुम्ही कारण ते तुमच्याकडून ती झलक या अवस्थेत सुद्धा आनंद देणारी असे झलक <laughs> दाखवा आ। 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 तुम्ही माझे सावकार चिवल लगा तुम्ही माझे सावकार हिच जमीन आहे पहा कशी हीच जमीन बाई आहे पहा कशी अहो जसे सो ਵਾ ਵਾ ਨਾ ਪਸੀ एक लावणीचा प्रकार आपण सादर केला हो oh. लाव असं म्हटलं जातं की लावणीला सुद्धा बाज आहेत किंवा तुम्ही जे काही तिथं गजल गाता ठुबरी गाता जे काही साहित्य तुम्ही गायकीतून गाभिन्यातून सादर करता त्याचा परिणाम लोकांमध्ये कसा येत होता आणि त्या दुसरी गोष्ट त्याचे कोणकोणते बाज होते कोणकोणत्या बाजाच्या लावण्या होत्या जसं उदाहरणार्थ था, पंढरपुरी थाटाची लावणी आहे चौकाची लावणी आहे त्यानंतर बालेघाटी लावणी आहे छक्कड आहे ह्या ज्या श्रम म्हणजे बुद्धिजी वर्गासाठी सादर करायच्या ह्या लावण्याचे हे जे बाज आहेत यातल्या ह्या कुठल्या बाजातल्या बाजा लावण्या तुम्ही सादर करत होता तुम्ही माझे सावकार ही ठाई यातली आहे ठाईला लक्की लागते ठाई लक्की म्हणजे चौक असलेली लावणी आहे चौकाची लावणी ज्याला आपण चौकाची लावणी पद्धतीने गायली हा तशा पद्धतीची लावणी आहे हो थोडीशी एक अपेक्षा अशी आहे की बालेघाटी लावणीची सादर होते बालेघाटी बालेघाटी लावणी हो। तुम्ही तुमच्या अनेक वेळा सादरी करण्यात आलेली आहे बर हाऊ भाऊजी कोरा माल ही तुमचं जे आहे हे अतिशय नाजूक नजाकत असलेल्या अभिनयाचा बरोबर त्याची झलक आधीच अभिनयाच काय म्हटलं मागास तुम्ही अहो भाऊजी कोरा अहो भाऊजी कोरा माल आणि मुखी विडा लाल मुखी विडा लाल पै नर गोरे अहो नरम गोरे गाल वर तिळ झळझळी जल नरम गोरे गाल वर तिळ झळझळी जल जशी खुलली चाप्याची पैकळी ग बाई ग बाई ग जशी खुलली ताप्याची कळी ग गा बाई गो भाऊ जिया जरा लपुन छपुन आव भाऊ जिया शा भाजिया जरा भाऊ जिया जरा लपून छपून कोण पाहिलं टपून बाई पाहिलं टपून जरा इश्क जपून इश्क जपून माझे पाटेल किनखापी चुळी सख्या माझे पाटेल किनखापी चुळी केले गेंद लाल फुळ भुळी ग बाई ग बाई ग केले गेंद लाल वुळ फुळी ग बाई ग ही वालेघाटी लावणी आहे आता ह्या सगळा आपण जो अभिनय केला आपल्या अनुभवानुसार आपल्याला जे त्याच कळलं भावलं तो तुम्ही तुमचं आजच्या परिस्थितीमध्ये जे कलावंत हे ह्या लावण्या आता मांडू लागल्या ह्या पारंपरिक लावण्यांचं आता प्रदर्शन होत हो। या लावण्यांमध्ये जे तुम्हाला पाहायला मिळाले त्या आजच्या सादरीकरणात जो वेगळेपणा आलाय त्या वेगळेपणामध्ये तुमचं मत काय हे ब चांगला आहे वाईट आहे मी लावडी पुष्कळ बायांच्या ऐकल्या पुष्कळ मुलींच्या लावड्या पाहिल्या ऐकल्या पण मला त्याच्यामध्ये जुना जो बाज आहे तो त्याच्यामध्ये नाहीये ह्या सगळ्या नवीन पद्धतीच्या लावड्या मुली बात जुना बाज म्हणजे नक्की काय नाही त्याच्यात काय नाही नक्की म्हणजे काय काय नाही तुम्हाला काय नाही असं वाटलं त्यात मला असं वाटलं की हा बाजच माझा नाहीये मी आपली पुरींच्या लावणी ऐकायला आल्या म्हणजे मी आपली तोंडाकडं पाहते मी माझा लाव बाद लावणी गाताना नाचत नव्हता ना तेवढ्या पुरतो त्या ताल दाखवण्यापुरतं तुम्ही नाचत आज तीच लावणी तुम्ही जी भाऊ जी कोरामाल किंवा आधी शिवसाज ही नाचामध्ये जेव्हा सादर केल्यानंतर तिचं स्वरूप जे होतं ते तुम्हाला किती भावतं नाटकातलं नाचात 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 नाचून जेव्हा सादर होतं तुम्ही अभिनयाने सादर करत होते आज अभिनय करतात पण नाचा भाग जास्त आहे तर तो, तो भाग तुम्हाला किती त्या लावणीच्या दृष्टीने मी नाचत नव्हतेच मला माझं वय जेव्हा जेव्हा झालं ना, ना तेव्हा मी नाचत नव्हते ना मी बसून लावण्या म्हणायची मग कुणी येवो चांगले ये वाईट येवो कुणी आलं तरी मी त्यांना बसून लावणी म्हणून दाखवायची आता हा मी एवढ्यासाठी तुम्हाला माहितीसाठी विचारलं तुम्हा तुम्हा हो तुम्हा हो की तुम्ही तुमची तमाशेची संगीत बारी सुरू केल्यानंतर हिराबाई तुमच्या जोडीला आली तुमची बहीण ताराबाई तुमच्या जोडीला आली आणि ताराबाई चांगल्यापैकी शास्त्रीय नृत्य शिकलेल्या होत्या आणि हो त्या शास्त्रीय नृत्यातून लावणी नृत्य सादर करायला लागल्या लताबाई आली नंतर तुमची भाची आली तो तुम्ही तीन बहिणी नंतर सातत्याने सादर करायला लागल्या त्या नाचा परिणाम जो आला तो तुमच्या आवडीनुसार आला हो म्हणजे व्यवसायाच्या आवडीनुसार मग तो आवडीनुसार oh, oh. आल्यानंतर तो जर तुम्हाला भावत होता तर आज लावणीला बदललेला का भावत नाही त्याचं म्हणजे हे गोड का लागत नाही हे गोड लागण्यासाठी काय केलं पाहिजे आताच्या मुली जो लावण्या म्हणतात त्या नवीन पद्धतीच्या त्याच चा छान म्हणतात मला काही त्यांच्याविषयी वैर नाहीये किंवा त्यांच्याबद्दल मला खंत नाहीये त्या मुली लावण्या म्हणतात त्या पाडाला पिकला आंबा ते काय बरं ते माझे येतही नाही तोडत अशा पद्धतीच्या लावण्या म्हणतात मला आवडतात त्या नाही नाही पण मी माझा बाज आहे तो वेगळा अशी माझी इच्छा बरोबर आहे तुमचा लावणीचा बाज आहे तुम्ही ठुमरी सुद्धा गायलेली आहे पार्ट्यांमध्ये त्या काळामध्ये तुमचे तुमच्या काळातले रसिक तुम्हाला जे प्रोत्साहन देणारे रसिक म्हणजे तुम्हाला तुम्हा तुमचं गाणं स्वीकारणारे मान्य करणारे आवड असणारे रसिक तुमच्या काळात होते त्यांच्या रसिकतेच्या दादीमुळे तुमच्या कलेमध्ये काही प्रोत्साहन मिळत होतं का तुम्हाला काही करावं आणखी काय वाटायचं वाटायचं तर वाटायचं ना लावडी म्हणायची टुंबरी म्हणायची काय काय गायचं ते त्या लोकांना मी म्हणून दाखवायची त्या लोकांना पण ते आवडायचं अशी माझी परिस्थिती होती बरं त्यानंतर तुम्ही तमाशाची संगीत तुमची त्यानंतर तुमच्या भावाच्या मुली आल्या लता आली मंगल आली निशा आली कल्पना आली हो ह्या आल्यानंतर तुमच्या पार्टी तुमची जी पार्टी आहे ती आणखी प्रभावी झाली आणि oh. त्या प्रभावी होण्यामध्ये यांचं योगदान तुम्हाला किती चांगलं भावलं किती चांगलं तुमच्या भाषेला तुम्ही काय काय मार्गदर्शन केलं आणि त्याचा लोकांना रंजन करण्याच्या दृष्टीने किती चांगला, चांगला परिणाम दिसला मी ते तिला त्यांना सांगितलं तुम्ही नाच चांगला करा भाव चांगला करा कथक नाचता ते चांगलं नाचा शिवाय कल्पना निशा लताबाई यांना मी चांगली मंगला चांगलं सं, सांगायची तुमचा असा गाण्याचा घेत तुमच्या कुठल्या भाषेने घेतला तुम्ही जे गाणं गा, साजरे करता गाण्याची जबाबदारी कुठल्या भाषेने घेतली कुडीच नाही घेतली ती माझं गाणं माझ्या जवळच राहिलं त्या गायक त्या आपल्या गायच्या सिनेमातली गाडी कुठं लावड्या छकडी पण ती माझा बाद जो होता तो त्यांनी नाही घेतला हा बरं तुमची आता इथं छोटी भाषेची जी कल्पना आहे तिथी लावणी गाऊन नाचते गाते करते, करते ती, ती गाते मात्र ती आपली छोट्या छोट्या लावण्या म्हणते आता हे सगळं तुम्ही करत असताना ह्या मुली आल्या मुली येण्यापूर्वी ताराबाई तुमची प्रभावी नर्तिका होती मला असं आठवतं एकोणीशे अठ्ठावन्न ते एकोणीशे बासष्टच्या दरम्यान महाराष्ट्र सरकारने स्पर्धा भरवल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये या सगळ्या तुमच्या त्या काळातल्या बाया असायच्या तर त्या स्पर्धेमध्ये एकमेकांना चालायची हो त्यावेळेला तुम्ही तुमची पार्टी चांगली करण्यासाठी काय काय करत होते नंबर येण्यासाठी काय काय करत <laughs> बन्... होते नंबर येण्यासाठी आम्ही रे करायचो म्हणजे नक्की काय करायचे म्हणजे शिकायचं चांगलं नाच काम चांगला करायचा असा आम्ही त्या घरी त्यांना शिकवायचो आणि मग ते स्टेजवर करून दाखवायच्या त्यामुळे स्पर्धा झाली की माणसामध्ये कलेची गुणवत्ता वाढते हो आणि ताराबाई वगैरे त्याच्यामध्ये माहीर होत्या चांगल्या नर्तकी होत्या त्या काळात ताराबाईच्या वेळेला बऱ्याचशा नर्तकी आले तमाशा क्षेत्रात लता अलंकार आंदोरेकर आली अनेक म्हणजे लीला गांधी तिच्या आधी होतीच अनेक लोक आले तर त्या दृष्टिकोनातून ह्या मुली येण्याने पार्टीला काही ऊर्जित अवस्था वगैरे आली का तुमच्या आमच्या पार्टीला ऊर्जित व्यवस्था आली आमची पार्टी चांगली चालली आम्ही कुठं कमीपणा घेतला नाही आम्ही आमची पार्टी म्हणजे मी नसताना माझी पार्टी माझ्या मोरी एकदम वर्चस्व आणून दिलं त्यांनी आपण ढोलकीचा फड काढला संगीत बारीमध्ये तुमचे मोजके लोक असतात मग ढोलकीच्या ढोलकीचा फड केलात का आपण आपली लक्ष्मीबाई करी नाही का सातारकर कोल्हापूर कोल्हापूरकर तिने पहिला तंबू काढला मग मला लोक म्हणाले तिने तंबू काढला तुला काय झालं पडले ल तंबू काढायला मी विचार केला माझ पैसे नव्हते एवढे आता म्हटलं एवढे पैसे मिळवायचे कुठून मग मी एक दोन चार गेरायक पकडली त्यांना विनंती केली आणि म्हटलं मला तमाशा काढायचा आहे तमाशा म्हणजे ढोलकीचा तमाशा मग मी त्या लोकांच्याकडे अपेक्षा केली त्यांनी मला पाच हजार रुपये दिले एका माणसाने आणि मी तो तमाशा फड काढला काढल्यानंतर मी गावोगाव फिरायला लागले तमाशा फड काढला म्हणजे तमाशा फडामध्ये जास्त माणसं असतात हे तुमच्या केवळ घरातल्या लोकांनी तमाशा पडतात नाही नाही अहो माझ्या तमाशामध्ये साठ सत्तर माणसं होती <laughs> मी बोलायला चुकल्या असेल कदाचित तर साठ सत्तर माणसं माझी तमाशा करायची गाडी एकच होती पण मला पण ते दुसऱ्या वर्षी मग दुस, दुसरी गाडी घेतली मग माझ्या मुली उत्तम पैकी नाच काम करून तर हिराबाई आणि विमल आणि कमल या ढोलकी बारे करायच्या विमल कमल कोण विमल कमल माझ्या बहिणीच्या मुली विमल कमल आणि हिराबाई ह्या ढोलकीच्या राहायच्या आणि संगीत बारी मध्ये त्याच नाच परत आणून पुन्हा त्या तमाशा करा संगीत बारीमध्ये या सगळ्या ताराबाई सगळ्या म्हणजे तुम्ही एका फळामध्ये संगीत बारी सुद्धा दाखवायची ढोलकीचा कार्यक्रम सुद्धा सगळं 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 हा तुम्ही, तुम्ही व्यवसाय सुरू केला फडाचा तो तुम्हाला किती यशस्वी ठरला तीन तमाशा चांगला चालला तीन वर्षानंतर वर्षा चोर घुसले तमाशा मध्ये त्या चोराने मला नायनाट करून टाक चोर म्हणजे कलाकार होते का खरे चोर होते कलाकार होते कलाकार त्यांची नाव घेत मग तीन वर्षानंतर चांगला चालला तीन वर्षानंतर मग तो मोडकळीस आला आल्यानंतर तो एका गा खेड्या गावात एक महिनाभर राहिली तर तिथं बाजरीच्या भाकरी आणि कसलं तरी कालवण एकच कालवण खायचो असं करत करत महिना काढला आणि तिथून मग आम्ही तंबू उचलला एका खेड्या गावात गेलो एका माणसाकडे मी कानातल्या कुड्या घाण ठेवल्या आणि त्याच्याकडून पैसे घेऊन मी वाईला आले तो फड पुढे मग बंदच करून टाकला मी तो फडच बंद केला संगीत फड बंद के केला म्हणजे संगीत बारी पण बंद झाली आणि सगळं झाला झालं उपजीविकेचं काय फड बंद झाल्यावर चार महिने तमाशा बंद केला आणि पुन्हा जो सुरू झाला तर मधुशेठ नेराळे पहिलेच आले माझा तमाशा बागायला कोल्हापूरला कोल्हापूरला आल्यानंतर तमाशा पुरी चांगल्या नाचत होत्या चांगल्या हो काम करायच्या मधुशेठ नेराळे आल्यावर मी त्यांना नमस्कार चमत्कार केला म्हटलं साहेब माझी पार, पार्टी म्हटलं एवढी बरं बाय म्हटले तुमची पार्टी चार महिन्यांनी म्हटले लावली मुंबईला मग ते त्यांनी पार्टी माझी मुंबईला लावली मुंबई संगीत बारी सुरू केली डोळकिर संगीत ढोलकीर्चा बंद करून टाकला तुमचा का संगीत बारी सुरू केल्यानंतर या दरम्यान तुम्हाला काही आता त्या दरम्यान तुमची सेवा भरपूर झाली हो म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही त्या वेळात कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे पासष्ट सात पासष्टच्या वयात असाल आणि ह्या तुमच्या योगदानाच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या कुटुंबाला स्थिर केलं तुमच्या मुलींना चांगलं नर्तक केलं कलावंत केलं वगैरे पण तुम्ही ज्या जमातीतून आलात तुम्ही ज्या समाजातून आलात तुम्ही जसं पालामध्ये राहत होतात नंतर ह्या व्यवसायाने तुम्ही घर केलं तसंच समाजाला तुम्ही ज्या पालातून घरात नेण्यासाठी काय केलं का घरात नेण्यासाठी पाडवी मिनिस्टर आणले पाडवी मिनिस्टर आणले त्याला सगळी आमची छोटी घरात दाखवली आणि काय बरं त्यांचं नाव त्यांचं नाव ना। माझ्या लक्षात नाही हो मी मिनिरे त्यांचा विनायकराव भावे 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 त्या दोन माणसांनी मला मुंबईला येऊन आपल्या वाईला येऊन माझी गाठ घेतली तुला म्हणले आ, हे करायचं नाही तू तंबू का काढ नाही तर काही कर पण तुला हे घरं मिळवून देण्याचं मी म्हटले काम करतो ठीक आहे म्हटलं साहेब तुम्ही माझ्यावर मेहरबानी केली मग ते पाडी मिनिटांना आमची घरं वगैरे दाखवली ते दाखवल्यानंतर जागा घेतली त्या यादी पैलवानाने काय त्याचं नाव विठ्ठल विठ्ठल पैलवानानी जागा घेतली पैसे माझे स्वतःचे पैसे माझे देऊन त्यांना मी ते आ, याला पैसे देऊन त्यांना ते घर घ्यायला सांगितले आता जागा घेतली लाखानगर ते नाही का ते माबळे पाचगडीला मावद रोडला आता दुसरं एक असं सांगायचं आहे मला माझ्या तमाशामध्ये आम्ही पुष्कळ नाचलो पुसळ गायलो पुष्कळ हे केलं पण माझ्या समाजाला सरकारनी काहीतरी द्यावा अशी माझी इच्छा आहे तुमचा समाज हा तसा शिक्षण आणि थोडासा अडाणी पहिल्यापासूनचा कारण रोज धंद्यासाठी फिरणारे भटक ते शिक्षण देणं आता तुमच्या समाजामध्ये या लोकांना तुम्ही बावधनला स्थिर केल्यानंतर समाज स्थिर झाल्यानंतर तुमच्या समाजामध्ये मुलं शिकावी शालेय शिक्षण घ्यायला लागलीत का शाळा शिकतात शिकलेत कोण बारावी आहे कोण पंधरावी आहे कोण सोळावी आहे पण त्यांना नोकऱ्या नाहीत त्या नोकरी ती बोर तडफड करतायत आपण समाजाबद्दल चर्चा करताना तुम्ही जे समाजासाठी केलंय त्या बाबतीत बरच काही सांगितलं परंतु आणखी काही आपण समाजासाठी केल्याचं ऐकुवात के आहे सहकार्य मीच केलेलं के आहे ते सगळं म्हणजे पांडुरंगाचं देऊळ बांधलं तिथे आळंदीला धर्मशाळा बांधली बरेच ठिकाणी मंदिरं झाले हो। जेजुरीला विठ्ठल मंदिर हो। समाजाने हो। बांधलेलं आहे त्यानंतर कोल्हापूरला सुद्धा वस्ती तुमची सुधारलेली हो। आहे आणि मुलं शिकलेली आहेत कामधंदे करायला तमाशात वाजवणारी मुलं तुमची आज कमी झालेली आहेत हो। तमाशाच्या धंद्याच्या आत पण तुमची कोल्हापुरात परिस्थिती अशी आहे तुमच्या सगळ्या मार्गदर्शनाने की मुलं आता वेगळी स्वताराची कामं करायला लागली गौंड्याची कामं करायला लागली एक एक उद्योग असे ते हळूहळू करायला लागले शिक्षण घ्यायला लागले हा सगळा जो प्रवास आहे हा आपल्या सारख्या अनुभवी आणि समाजसुधारक विचाराच्या लोकांनी त्याला मार्गदर्शन केलेलं आहे म्हणून ते आहे या मार्गदर्शनामध्ये तुमचा वाटा किती आहे माझा चार आहे वाटा जास्त सांगत नाही पण चार आहे असं माझी इच्छा आहे समाज सुधारण्याच्या बाबतीमध्ये तुमचा हा वाटा या समाजाला ऊर्जित अवस्थेला नेण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे आता आपण तुमचं उभं आयुष्य तुम्ही ह्या कलेमध्ये सेवा करण्यात घालवलं आणि अतिशय निस्प्रह नाही पण मूल्य घेतलं असतं तर फार मोठं मूल्य न घेता तुम्ही लोकांची सेवा केलेली के आहे के। तेव्हा हे योगदान आयुष्याचं तुम्ही जे दिलेलं आहे या योगदानाच्या रूपाने समाज तुमच्यासाठी म्हणजे बाहेरचा हो। शासन सरकार असेल समाज असेल संस्था असतील या संस्थांनी तुम्हाला पुरस्कार देऊन विभूषित केलेला आहे हो। तुमचा सन्मान केला त्यामध्ये मध्य प्रदेश तर्फे अहिल्या देवी होळकर पुरस्कार तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या वतीने तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य पुरस्कार तुम्हाला देण्यात आला तो राज्यपालांच्या हस्ते देण्यात आला आणि जागतिक मराठी परिषदेच्या वतीने तुम्हाला हे अतिशय महत्वाचे पुरस्कार तुमच्या या कर्तृत्वाच्या योगदानाच्या रूपाने तुम्हाला देण्यात आले अनेक असंख्य संस्थांनी तुम्हाला पुरस्कार देऊन गौरवलेला आहे या संदर्भात हे hey, पुरस्कार मिळाले तर तुम्हाला कसं वाटतं मला आनंद झाला बाई दर नाजूक प्रश्न आहे विचारू नये पण विचारतो तुम्ही विवाह केला नाही हो। संसार थाटला नाही हो। पण संसाराचा आनंद तुम्ही घेतलात तुमच्या बंधूंना मुलं झाली आणि ती मुलं तुमचे एकच बंधू त्यांना मुलं झाली ती लहानाची मोठी तुम्ही केली त्यांच्यात हो। तुम्ही रामता या सगळ्या संसाराला उभं करून कुटुंबाला उभं करून सर्व बाजूने तुम्ही कृतकृत्य झालेले आहात हो तर आता तुम्ही या सगळ्या कुटुंबामध्ये तुमचं आयुष्याच्या योगदानाचा हा सगळा भाग जो आहे हा किती फल फलद्रुपी आणि आनंदमय आहे असं तुम्हाला वाटतं हो माचे माला सांभाळतात बाचा सांभाळतात पाचा बंडू दादा बंडू यशवंत वसंत एक वारला बिचारा हे सगळे लोक मला अगदी अति अति आपुलकीन वागवतात या सगळ्या कला योगदानामध्ये तुम्ही बाकी कला प्रकार दाखवलेत बालेघाटी आणि चौकाची छक्कड हा जो हाँ प्रकार आहे हा प्रकार मैफलीला राहूनच मैफलीला चैतन्य देणार आहे बरोबर तो, तो काय थोडासा प्रकार त्याचा एक झलक तुम्ही सांगता जायचो चौक सांभाळतो

उभी राहून मैत उभी राहून मई त्राकड पाही उभी राहून मई त्राकड उभी राहून मई त्राकड पाही आणि घरी 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 घर नैन फिरावी घरी घरी घर घर नैन फिरवी प्रीत नाही नवऱ्या वरती जी गा जी गाई झोकाईल झोका याच्या झोका सांभाळ तोल सेखे गा पाणी नाही खोल सेखे गा पाणी नाही खोल सेखे गा पाणी से नाही खोल पाणी तुम्हाला तुमचा सन्मान मिळाले हे सन्मान तुमच्या कार्याची पावती आहे हे तुमच्या कार्याच्या पावतीबरोबर जाता जाता एकच प्रसंग अतिशय सुवर्णमत युगाचा आहे त्याच्यातून मी त्याला सुवर्ण, सुवर्ण क्षण इतिहासातला म्हणतो तो माझ्याकडून राहायला गेला तुम्ही आणि बिरजू महाराज यांनी पुण्यामध्ये बिरजू महाराजांच्या इच्छेनुसार तुम्ही लावणी गायली आणि त्यांनी लावणी सादर केली अभिनयाची आणि त्यांनी ठोपरी गायली आणि तुम्ही आधा केली हा क्षण महाराष्ट्राच्या चार, लावडीच्या इतिहासातला सुवर्ण क्षण आहे असं मी मानतो आणि हा सुवर्ण क्षण इतिहासात लिहिला गेला पाहिजे आणि हे योगदान केवळ तुमचं आहे अशा ह्या आपल्या अजोड आणि अतिशय मूल्यवान योगदानाबद्दल काय मी आभार मानू आपले पण पन... मीच तुमचे आभार मानते पण पन... आपले आभार नाही मानले तर ते बरोबर होणार नाही आपण या आपले विचार मांडून आपल्या आयुष्याचं सगळं चित्र लोकांच्या समोर मांडून एक लोकांना मार्गदर्शनच्या रूपाने जे काही तुम्ही विचार मांडले त्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद